किल्लोळ तालुक्यातील अभय परिसरात सध्या झेंडूंच्या फुलाची शेती चांगलीच भरली आहे. यंदा तरी शेतीतील फुलांना भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते आहे. अभय परिसरात गेल्या 8 ते 10 वर्षांपासून परिसरातील शेतकरी आणि विविध जातीची झेंडू फुलांची लागवड करतात, शेती करतात. परंतु मागच्या 3 वर्षापासून भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत होता. यावर्षी फुलांना चांगला भाव मिळेल अशी आशा येथील शेतकरी त्रिपुरी अप्पा नंगरे यांनी व्यक्त केली आहे. सध्या दसरा आणि दिवाळी हे दोन महत्वाचे सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. दसरा, दीपावली या सणाला झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते, त्यामुळे सध्या परिसरात रोगराई टाळण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त दिसत आहे. अमोल नंगरे, एंड न्यूज, सिल्लोड.